पत्रकार आहेत, दोन मिनिट ते पत्रकार नसेल तर बाजूला पासून हे सगळा प्रकार सुरू आहे. अशी जी बघा, या एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा घटना होत असतात, पण त्या घटनांवर कारवाई नाहीये का, शिक्षा नाहीये का, असं होऊ शकतं ना. अहो प्रांतकारलाही जायचं नाही आणि खोटी सर्टिफिकेट छापतात की नाही, युनिव्हर्सिटीची डिग्री सर्टिफिकेट छापतात तर कोण कोणाला अडवणार, तर ते शोधायचं असतं, कारवाई करायची. दादा, मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते मुंबईला आंदोलनासाठी येत आहेत, नांदेड पोलिसांनी ट्रॅक्टर घेऊन येऊ नये म्हणून त्यांना नोटिसा बजावल्या. असं आहे की पोलिसांचं कायदा सुव्यवस्था राखणं एक काम आहे आणि त्यामुळे त्यांनी तसा विचार केला असता. दादा, अधिवेशन झालंय, अधिवेशन काळामध्ये विकास कामं कुठली चर्चा झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडे वारंवार केला जातो गेल्या 15 दिवसामध्ये, नेमकं आता अधिवेशन संपले काय झालंय की विरोधकांचं काय झालं आहे की नाश्ता येणं अंगणवाकडे, सदस्य मुळात मुठभर, त्यातले निम्मे उपस्थितच राहत नव्हते, आले तर सह्या करून जात होते आणि त्यामुळे मग काय उरतं हाताशी, तर सरकारवर आरोप करणं उरतं. आरोप हे पुराव्याच्या आधारे करायचे असतात. ह्या अधिवेशनात जेवढं कामकाज झालं, रात्री 2-2 वाजेपर्यंत कामकाज झालं, रोज रात्री 2 मी झोपायला जायचो, तर मी संसदीय कामकाज मंत्री आहे. त्यामुळे कामकाज खूप झालं, विकासाच्या कामावर खूप चर्चा झाली, विदर्भाला खूप न्याय दिला गेला. आता धानाला 20,000 रुपये जो बोनस मिळाला तो आजपर्यंत कधी मिळाला नव्हता. संत्री एक्सपोर्ट होताना बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी वाढवली, तर ती निम्मी सरकारने बाहेर केली, ती जवळ 200 कोटी आहे. दुधाला 5 रुपये लिटर हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जाणं, जे आतापर्यंत गेले नव्हते. मोठी यादी आहे. आता एवढा वेळ प्रकरण गेले 2-3 महिने सुरू होतं, त्याच्यावरही खूप चर्चा झाली अधिवेशनामध्ये, मात्र शेवटचं जे काय ते ठाकूरांच्यावर कारवाई करण्याची एक मागणी होत होती ती अजून मात्र झालेली नाही. असं आहे की अधिवेशनामध्ये परमेश्वराने जरी मागणी केली तर ती जेवढी मान्य करता येईल तेवढीच करता येते. त्याप्रमाणे माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ललित पाटील या विषयामध्ये जे जे प्रश्न उपस्थित झाले त्या सगळ्याला अतिशय लॉजिकल उत्तरं दिलेली आहेत. समाधान झालं असं माणूस नावाचा जो जिवंत प्राणी आहे त्याचं कधी होतच नसतं. दादा, संसदे पत्रकार आहेत, 2 मिनिट ते पत्रकार नसेल तर बाजूला. दादा, संसदेचं अधिवेशन सुरू होतं, 141 खासदारांचं निलंबन झालं, गेल्या 2-3 दिवसापासून हे सगळा प्रकार सुरू आहे. दोन मिनिट थांब ना दादा. आज सुप्रिया सुळे देखील दादा आंदोलन करतायत. तुम्ही इतके दिवस झाले सगळ्या संसदीय कार्यमंत्री आहात, राजकारणात आहात, आतापर्यंत कधी एवढ्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो. असं आहे की चूक केल्यानंतर कारवाई करायची नाही असं झालं तर समाजामध्ये बेशिस्त वाढेल, त्यामुळे चूक झाल्यानंतर कारवाई होणार.